या पवन चक्क्या, अतिशय मोठ्या पवन चक्क्या। हे जे वेळुगाव आहे, त्या वेळुगावापासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावरती सातारा आहे आणि 44 किलोमीटर अंतरावरती महाबळेश्वर आहे, तसेच 27 किलोमीटरच्या अंतरावरती पाचगणी आणि त्यानंतर वाई आणि त्यानंतर पाचगणी असं ते गाव आहे। खूपच सुंदर निसर्गरम्य घाट आहे हा। विचार करत होतो पाचगणीला जाण्याचा किंवा महाबळेश्वरला जाण्याचा, परंतु नेहमी जाण्याचे ते ठिकाण आहे, बऱ्याचदा गेलेलो आहे, त्यामुळे मी विचार केला की आपण गावाकडची भटकती करूया आणि हा सुंदर परिसर आपल्याला पाहायला मिळत आहे। ते पहा तिकडे वरती पवनचक्क्या आपल्याला दिसत आहे। आपलं जे चॅनल आहे सम्यक क्रांती चॅनल, जय भीम जय शिवराय। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी खंडाळा घाटाच्या जवळ वेळुगाव आहे त्या वेळुगावाकडे आलेलो आहे। आपण हा जो परिसर पाहत आहे हा खंडाळा घाट परिसर आहे आणि या खंडाळा घाटाच्या जवळच आपण पाहत आहात की या ठिकाणी एक सुंदर हा जो डोंगर परिसर आहे, घाट आहे आणि समोरच आपल्याला दिसत आहे विंडमिल दिसत आहे, म्हणजेच पवनचक्की। ह्या पवनचक्कीचं फार महत्त्व आहे, खूप महागड्या आहेत ह्या पवनचक्की, त्याबद्दल मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे। परंतु हा परिसर मी आपल्याला दाखवू इच्छितो, अतिशय सुंदर परिसर आहे। खंडाळ्याचा जो घाट आहे तो घाट समाप्त केल्यानंतर लेफ्ट साईडला 2 किलोमीटर अंतरावरती हा परिसर आहे, खूप सुंदर परिसर आहे हा। आपण आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत या ठिकाणी जरूर या। तसेच या ठिकाणी वेळुगाव आहे, त्या गावात सुंदर बुद्धविहार आहे, त्या बुद्धविहारला भेट द्या, त्या ठिकाणी विसावा करा, आराम करा, डबा आणला असेल तर चहा नाश्ता करा। तर असं हे सुंदर ठिकाण पाहायला मिळालेलं आहे, त्याबद्दल खूप आनंद होत आहे। आपलं सम्यक क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्समध्ये आपले जे काय अभिप्राय असतील, आपल्याला काय वाटतं चॅनल कसा असावा, काय दाखवावं, काय दुरुस्ती व्हावी किंवा काय आणखी प्रोग्रेस करावी, ते कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून या चॅनलमध्ये जास्तीत जास्त आपल्या चॅनलमध्ये जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट करता येईल। तर हा परिसर अतिशय निसर्गरम्य परिसर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। जय भीम जय शिवराय। मित्रांनो, सम्यक क्रांती चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आपण या ठिकाणी पाहत आहे या पवनचक्क्या, या अतिशय मौल्य
मौल्यवान आणि विज्ञानाचं चमत्कार अशा प्रकारच्या या पवनचक्क्या आहेत, या वीज निर्मिती करतात आणि याची किंमत एका पवनचक्कीची किंमत जवळपास 10 करोड रुपये आहे, 8 ते 10 करोड रुपये। आणि एका पंख्याच्या फेरीला या पवनचक्कीच्या माणसाला साधारणतः 2 रुपये मिळतात। आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या हजारो पवनचक्क्या या डोंगर परिसरात आपल्याला दिसून येतील। खूप खूप उत्कृष्ट आणि सुंदर हा परिसर आहे आणि हा पवनचक्क्या आपण पाहत आहात या विज्ञानाचा चमत्कार आहे। आपल्या मुलांना या पवनचक्क्या नक्की दाखवा आणि याचं महत्त्व त्यांना नक्की सांगा असे मी आपल्याला विनंती करतो। सम्यक क्रांती हे शैक्षणिक विज्ञानावर आणि निसर्गावर असणारं हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर सम्यक क्रांती चॅनलला मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये आपले अनमोल विचार नक्की लिहा। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।